देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयासमोर एकच जल्लोष करण्यात आलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आचार्य भोसले. देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदी नाव जाहीर झालेलं आहे, काय भावना आहेत पहिल्या? आज भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात प्रचंड आनंद आहे, कारण आज आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 5 वर्ष जी मेहनत घेतली, जे श्रम घेतले, त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालं. महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनामध्ये जे नाव होतं आणि ज्या नेत्याची खरी त्या पदासाठी निवड झाली आहे तो योग्य चेहरा आहे. आता महाराष्ट्राचं विकास पर्व देवेंद्रजींच्या शपथविधीने सुरू होणार आहे. आपण कुठून आलात, काय भावना आहे? आम्ही परभणीहून आलेलो आहेत. सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी देवाभाऊचं अभिनंदन करतो. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये, सामान्य माणसाच्या घरामध्ये दिवाळी साजरी झालेली आहे, कारण या महाराष्ट्रासाठी 18-18 तास काम करणारा नेता परत एकदा मुख्यमंत्री झालेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात जे होतं तेच आज झालेलं आहे. तुमचं नाव सांगा, कुठून आला? मी डॉक्टर अभय वनवे, मी बीडवरून आलो आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हाताला बोटाला हात धरून ज्यांनी राजकारणाची सुरुवात केली व महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेचे विचार आणि ग्रामीण भागाची तळमळ असणारे नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे देवेंद्रजी फडणवीस हे निश्चितच महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन पोहोचतील हा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पंकजताईंचे सर्व कार्यकर्ते देवेंद्र भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आलो आहोत. मी लातूरून आले, अटल गुंडप्पा धनुरे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांची, जनतेची इच्छाच आहे की देवेंद्रजी हे मुख्यमंत्री व्हावे आणि निश्चितचपणे ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, कारण निकालच सर्व काही सांगून जातो आणि त्यामागे त्यांचे नेता म्हणून अतिशय परिश्रम आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच्या त्यांना मनस्वी शुभेच्छा आहेत आणि देवेंद्रजी भाऊंनी जे शब्द दिला होता, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, आणि ते आले. जे देवेंद्र भाऊ बोलतात ते करतात, म्हणूनच हा भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे. आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या विचाराचा विजय आहे, कारण या महाराष्ट्रातल्या जनतेचा अंत्योदय झालेला आहे. तळागाळातल्या दीन, दलित, दुबळा, शेतकरी, कष्टकरी, मातकरी या सर्वांना एक सोन्याचे दिवस भारतीय जनता पार्टीने आणलेले आहेत. खऱ्या अर्थाने आमचा हा पार्टीचा नेता आमच्यासाठी सक्षम आणि तो खूप काही आमच्यासाठी करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी सावंत, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई.